നമസ്കാരമുണ്ട്. ഈ ഹിമാചാരം പഠിപ്പിച്ചതിൽ മനഃപൂർവ്വം സ്വാഗതം. आज मला दाखवणार आहे जरा वेगळ्या प्रकारची रेसिपी. म्हणजे पूर्वी मी केलेली याची आधी, पण आता थोडा वेगळ्या प्रकाराने. हा भाजी भाकरी आहे, ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे. अशी अजून अर्धा तास ती ठेवायची आहे. आणि हे आहे नाचणीचं पीठ आणि हे आहे ज्वारीचं पीठ. तर ह्याच्या मी हे करणार आहे, जसं दाल बाटी असते उडदाची, तर तसंच महाराष्ट्रामध्ये पूर्वी देवळांमधून वगैरे जेव्हा खूप लोक यायचे, यंत्र नव्हते, मनुष्य नव्हते जास्ती काम करायला मिळत, तेव्हा ते एक बिट्ट्या म्हणून असा एक प्रकार करायचा गव्हाच्या ज्वारीच्या ह्याच्या ह्याच्यापासून, आणि तो निखाऱ्यात टाकून भाजल्या जायचा. आता आजकाल आपल्याजवळ लाकडं वगैरे तर नसतात, पण कढईत तो ओवनसारखा करून भाजता येतो. तर त्याच्या मी बिट्या दाखवणार आहे. आणि ह्याच्यामध्ये ही मुगाची डाळ घालायची आहे, थोडी तुरीची डाळ घालायची आहे. आणि ह्याच्यासाठी एक टमाटर, डायबिटीज वगैरे वाढतो आहे भारतामध्ये सुद्धा, तर तो रोखायसाठी मिलेट जास्ती खा, गहू. तर आपण त्यांचं ऐकलं पाहिजे. आणि मधून मधून ज्वारी, नाचणी, बाहे आणि बाजरी वगैरे असं खाल्लं पाहिजे. पूर्वीच्या काळी ही पद्धत होतीच, फक्त सणासुदीलाच गहू खायला जायचा. पूर्वीच्या काळी 60-70 वर्षांपूर्वी किती श्रीमंत मनुष्य असला तरी तो भाकरीच खायचा, भाकरी किंवा बाजरी. पण नंतर सगळीकडे गहू अवेलेबल व्हायला लागला आणि लोक पोळ्या खायला लागले. त्याचे संबंधित आहे त्यांनी इशारा दिल्यानंतर त्या तज्ञांनी. आता सगळीकडे बाजरी भाकरी वगैरे खायचा प्रमाण वाढत आहे. आपण याच बघूया एक वेगळा प्रकार तरी. आणि नाचणी आणि ज्वारी आणि ह्याच्यात थोडस काही अजून टाकते, चमचा भर टाकेल असतो म्हणत आहे. त्याच्या बिट्या आणि एक मिसळीचं वरण. तर आता बघूया आपण, प्रथम ही बाजरी आपण भिजू देऊया अर्धा तास, त्यानंतर रेसिपीला सुरुवात. आणि उकळत आहे. आता तुम्ही बघत त्याच्या हाताने या बाऊलमध्ये मी थोडस प्रथम मीठ टाकते आहे, काळं मीठ आहे त्याच्यात थोडं, आणि साधं मीठ साधारणपणे एक चमचा. आणि आपण करत आहोत हा बाटी. आता मी गॅस बंद करते आणि ह्याच्यामध्ये टाकत आहे मी नाचणीचं पीठ पाऊण वाटी, ज्वारीचं पीठ एक वाटी. आणि आता ह्याच्यामध्ये मी टाकत आहे गव्हाचं पीठ थोडस, एक मोठा चमचा गव्हाचं पीठ. तर असं आपण याचा तीन पीठ पीठ केले आहे. आणि आता हे आपण असं मिसळून घेऊया, हे मिसळून घेऊया. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये मी नाचणी, ज्वारी आणि थोडं एक चमचा गव्हाचं पीठ टाकलेलं आहे, थोडं मीठ टाकलेलं आहे, काळं मीठ अर्धा चमचा आणि अर्धा चमचा साधं मीठ. आता मी ह्याच्यामध्ये घालते आहे ते लिंबू सरसो आहे तो अर्धा चमचा, आणि थोडी साखर एकत्रच मी करून घेतलेला आहे. आणि आता मी ते सगळं त्याच्यात थोडं पाणी टाकते, त्याला ऍक्टिव्ह करायसाठी थोडस पाणी घालायचं आहे. तर प्रथम थोडं तेल घालूया आपण, पाणी टाकूया. हे गरम पाणी टाकायचं आहे त्याच्या. थोडं थोडं टाकायचं कसं लागतं ते पाणी. आणि आता ह्याच्यात आपल्याला टाकायचं आहे थोडासा ओवा, किंचित ओवा आणि किंचित पुरतं मिरे पावडर. ओवा घालायचा आहे थोडा किंचित, असा चिटकीभर घ्यायचा आणि असा क्रश करून
सगळीकडे फिरवायचा थोडीशी हळद आणि जिरे जिरे पावडर टाकत आहे आपण थोडीशी चवी पुरती आणि आता परत आपण थोडस तेल घालून घेऊया त्याच्यात आणि परत आता गरम पाणी घालूया हे पाणी तर लगेच याला हे झालेलं आहे आता एवढं लागेल आपल्याला अंदाज झालेला आहे आणि ह्याच्यात भिजवून घ्यायचं आणि ते मोरलं की मग त्याची बाटी करायची आणि बाटी साधी चव मी ह्याच्यामध्ये कढईमध्ये अशी तेल लावून थोडी तिचा गोळा करून परतायची साखर टाकलेली आहे आपण याच्यात अर्धा चमचा आणि अर्धा चमचा ते लिंबू सट टाकलेला आहे आणि हे ह्याच्यातच खरं म्हणजे ते मुरलं जातं मुळीच राहत नाही जरी कच्ची सारखी समजा कोणाला वाटली तरी तर याला आपण थोडी रेस देऊ मुळ्यासाठी आणि जर पातळ वाटली तर आपल्याला त्याच्यात घालता येते पातळ नाही झाली पण समजा वाटली तर एखादा चमचा तुम्ही कोणतेही पीठ ज्वारीचं कोणतेही जे तुम्हाला आवडतं ते त्याच्यावर भुरभरू शकता तर आता आपण ह्याला इथे आता रेस देत आहोत आणि आता ही बाजरी झारून घेतलेली आहे मिक्सर मधून फिरवून घ्यायची आहे आणि ही आहे बाकीची तयारी याची पोंडी द्यायची मिरची लसूण आलं कांदा गाजर आणि टमाटा आणि सोबत आपल्याला टाकायचं आहे सोबत आपल्याला टाकायची आहे साधारणपणे 1-1.5 चमचा मुगाची डाळ या बाजरीमध्ये आणि तेवढीच 1.5 चमचा मोठा चमचा ही हरभऱ्याची डाळ तर ही आता याचा रवा वगैरे होईपर्यंत ही भिजवून ठेवते तुरीची डाळ पण घ्यायची आहे पण ती आपल्याजवळ भिजलेलीच आहे आपण त्याचं मिसळीचं वरण बनवणार आहोत मुगाच्या डाळीसोबत आणि याच्यातली चमचाभर याच्यात नंतर याच्या बाजरीमध्ये जायचं टाकता येईल टमाटा आपण सध्या 1 घेतलेला आहे पण अजून आपल्याला टाकायचा आहे अजून साधारणपणे 1 टमाटा आपल्याला टाकावा लागणार आहे तोपर्यंत हे थोडं झालेपर्यंत आपण करून घेऊया बिट्ट्या मध्ये छिद्र करतो आहे आणि मंद ठेवणे सारखं इथे एक मोठी केली आहे थोडी आता परत दुसरी हे बघा कसा होत अजून व्हायचंय का थोडा मंद मंद याच्यावर त्या करून घ्यायचा थोडं घ्यायचा पण थोडं थोडं कारण त्या तुपावरच आपल्याला भाजायचं आहे वरतून त्याला थोडस चाकून हे करायचं लिंबू सट नसला तर तुम्ही दहीने भिजवू शकता असं केले की त्याच्यात हेच पाहिजे पाहिजे थोडं म्हणजे तो तिथे दुसरी पण गोष्ट देत आहे आता याच्यावर झाकण ठेवते हे आणि बाजरीचे वळते हे रवा करून घे बाजरीचं मिक्सर मिळालं मधून थोडस तूप घालूया आणि बघूया कुठपर्यंत आले इथं पूर्वी अशा गव्हाच्या ज्वारी मिक्सर पिठाच्या अशा देवाच्या दर्शनाने सगळे कुटुंबाच्या कुटुंब जायचे कुटुंब मोठी असायचे तर ते सगळेजण जेव्हा जायचे तर तेव्हा पोळ्या करायचे भाकर करायची हेच केलं जायचं त्याला म्हणतात इतक्या गव्हाच्या पिठाच्या पाण्या शुभ्र दिसतात आणि नाचीमुळे त्यांना हरवू आला पण हे पौष्टिक आहे हे तर तुम्हाला लक्षात आलं होतं आणि होता ती छान मंद मंदच होऊ द्यायचं ह्या वाढ घ्यायचं नाही याच्यात आज मंद होऊ द्यायचं चांगलं आता परत टाकलंय तू
आणि आता हे कवर ठेवते एक झाकण आणि बाजरीला मी बाजरी घालते आहे आणि ती मिक्सरला लावून घेते आहे. आता आपल्याला साधारण रवा काढायचा आहे, त्याला थोडा एकदा परतून घेऊया जळायला नको. वा हे बघा अशा तऱ्हेचं हे आपण मिक्सर मधून काढलेलं आहे आणि याला प्रथम आपण थोडस भाजून घेऊया आणि मग आपण त्याला शिजायला ठेवूया. आपण घालूया याला मसाले, थोडे खडे मसाले आहे आणि खडे मसाल्याची फोडणी घालूया आणि छान परतून घेऊया प्रथम आपण. मग त्याला किचन गरम पाणी टाकायचं आहे आपल्याला. मी इथे गरम पाणी ठेवते. आता आपण घालूया याच्यात मोहरी प्रथम. मग घालूया थोडं शहा जिरं, सरी पुरत थोडं साधं जिरं, तेजपत्ता एकच घालूया आणि कलमी, थोडे मिरे आणि लवंग आणि छोटी इलायची, मोठी इलायची आणि हे बाकीचं आपल्याला त्याच्यात घालायला ठेवायचंय वरणाला. हे छान झालं, परतून झालं हे की आपल्याला ह्याच्यात घालायचे बाकीचे हे मसाले. आपल्याला घालायचे प्रथम मिरची, दोन मिरची घेतले, पाच पाच लसूण आणि थोडं धनीच आलं घेतलेलं आहे आणि हे थोडं तडतडलं छान झालं की आपल्याला याच्यात घालायचं आहे कांदा. कांदा होता होताच आपल्याला बाकीच्या ह्या डाळी आणि ही दालचं वगैरे घालायचंय आपल्याला. दाखवते खोबरं, थोडी तेल आहे टाकले ते परत टाकतात. छान भाजून घ्यायचंय आपल्याला हे आणि याच्यानंतर टाकायचे आपल्याला या डाळी जे आपण एकत्र हे करून ठेवलं होतं ते थोडासा घट्ट पाणी यासाठी टाकायचे होते. पाणी सध्या टाकायची घाई करायची. हे सगळं त्याच्यामध्ये छान भाजल्या गेले पाहिजे जात ते भाजलं. भाजी द्यायचं आहे आणि मग ह्याच्यात टाकायचा हा बाजरा. बाजरा सुद्धा छान चमचा चमच्याने काढून किंवा हाताने काढून टाकून घ्यायचा आहे. बाजऱ्यासोबतच आता हे बाकीचं भाजले जाईल. आता थोडा गॅस वाढवते आणि प्रथम हे सगळं बाजरा घेऊन घेते. चांगला रवाळणी घालेला आहे म्हणून त्याला मी सुपामध्ये घेतलेलं नाही. चांगला निघालेला आहे हा.
मध्ये आता आपल्याला घालायचं आहे. करून दाखवते, या फोडणीमध्ये आपल्याला घालायचं आहे हिंग, थोडं तिखट आणि किंचित मीठ. तर आता प्रथम आपण घालत आहोत हिंग, त्यानंतर आपण घालत आहोत थोडासा रंग यासाठी लाल तिखट आणि किंचित थोडस मीठ. आणि आता हा तडका आपण घालत आहोत याच्यात. बघा आता किती रंग छान आला, किती छान रंग आलेला आहे. आता आपण करूया प्लेटिंग. आता ते कोथिंबीर आणि छान आता प्लेटिंग तयार करत आहे. हा सीमा, ये बाजरीचं खिचडा आणि दाल बाटी आणि वरण खायला चव घे आणि मला सांग. छान झालं ताई, छान. ह्याचेच आपल्याला पदार्थ, चविष्ट पदार्थ बनवून खायला घालायचे आणि सवय लावायची लोकांना आरोग्य चांगलं राहण्यासाठी. तुला आवडले ना गं? हो छान. असेच निर्णया तऱ्हेचे पदार्थ या चॅनलवर तुम्हाला दाखवण्यात येतील. थँक्यू.